आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार। लोकसभेचा धुरळा शांत होतो न होतो तोच आता विधानसभेचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे। कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलची विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवरच होणार असा इशारा काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलाय। लोकसभेचा धुरळा अद्याप बसला नाही, तोपर्यंत विधानसभेचा धुरळा उडू लागलाय। कोल्हापूर दक्षिण पाठोपाठ आता कागल मतदारसंघातही संघर्ष सुरू झालाय। आमदार हसन मुश्रीफ यांनी तर कागलची विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवरच होणार असा जाहीर आणि तितकाच सूचक इशारा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला। यावेळी ईव्हीएमचा वापर बंद करा अशा घोषणाही देण्यात आल्या। जिल्ह्यातील नागणवाडी आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी मुश्रीफ यांच्या भाषणाला विधानसभेची किनार लाभली। राज्य शासनाकडून हक्काचं काही मिळवायचं असेल तर त्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष अटळ आहे, त्याची सवय लावून घ्या असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना तर दिलाच, पण त्याचबरोबर राज्यकर्त्यांची कार्यपद्धतीही त्यांनी सांगितली। राज्यकर्त्यांमुळे काय काय झालं हे सांगतानाच मुश्रीफ यांनी फोडाफोडीचं राजकारण कसं केलं जातं याची माहितीही कार्यकर्त्यांना दिली। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।